आणि एक नम्र विनंती आहे, कारण शेवटचा दिवस या स्पर्धेचा, त्यामुळे विनंती करतो फक्त आमचे पाहुणेच बसतील, कारण भरपूर पाहुणे या स्पर्धेमध्ये आज येणार आहेत. वा, किती अलगद, किती सुरेख, किती अप्रतिम काम पाहतायत. यावेळेस पुन्हा एकदा हुक केलेला हा फटका, एक चांगला फटका आकाशामध्ये येतोय, वेगदूत देखील चेंडू घेईल अजित वाडेकर स्टँड मध्ये. माहिती आहे कारण वाकळण संघाला नेहमीच या स्पर्धेने विजेतेपदाने हुलकावणी दिलेली आहे. यावेळेस उजव्याच्या बाहेर चेंडू, अपील प्रश्नाला एक वेगळी नवीन दिशा देणार एक नेतृत्व, विनोद दादा पाटील यांनी उभी केलेली ही स्पर्धा आज एका वळणावरती येऊन पोहोचते. मिड विकेटला खेळलेला हा चेंडू, महेंद्रसिंह धोनी स्टँड मध्ये, सहकाऱ्यांनी सातत्याने स्कोरिंग वरती काम केलेलं आहे, स्टॅटिस्टिक वरती काम केलेलं आहे, या सर्वांचंच आम्ही मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरून जाईल, सीमारेष जो आलेख चढता पाहिजे होता तो थोडासा उतरता येतोय, जरी खेळ हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये असले तरी. यावेळेस जी चर्चा करत होतो आपण, आकाशाला गवसणी घालतो हा फटका, सीमारेषा पार, गर्जनच्या सफाईने फलंदाजी करतायत हे दोन्ही फलंदाज. केतन मात्र ऑन स्ट्राईक. यावेळेस ओहो, बॅक टू बॉलर, स्ट्रेट ड्राईव्ह, हेलिकॉप्टर शॉट, गोफणीसारखी बॅट फिरली आणि ती संख्येवरती नाबाद. केतन म्हात्रे स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक केतन म्हात्रेच्या नावावरती, आडवा झाड.